ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मसीहा सबके दिल पे छाया है धरती अंबर सारा समंदर. शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री अजिंक्य अण्णा शिवाजी तुंबळे सरपंच गौळाने नाशिक. हल्लीच्या जगात सख्खे भाऊ एकमेकांना जीव लावत नाहीत, पण नाशकात तर आपला लाडका कुत्रा चोरी गेल्याने मालकाने कुत्रा सापडून देणाऱ्यास चक्क 21,000 इनाम घोषित केलाय. विशेष म्हणजे कुत्रा चोरी होतानाचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय. स्वार्थाच्या या दुनियेत आपले सख्खे सुद्धा एकमेकांकडे पाठ फिरवून वागत असताना माणुसकीचा एक नवा आदर्श नाशकात पाहायला मिळतोय. नाशिकच्या म्हसरूळ भागात राहणाऱ्या देशमुख कुटुंबाकडे शेरू नावाचा एक श्वान होता. नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील त्यांच्या दुकानातून हा कुत्रा चोरीला गेला. विशेष म्हणजे या कुत्र्याला एक इसम आपल्या दुचाकीसोबत नेत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील कॅमेऱ्यात कैद झालंय. पण आपला लाडका शेरू असा अचानक गायब झाल्यानं संतोष देशमुख यांची दोन्ही मुले साक्षी आणि रोशन मात्र सैरबैर झालेत. देशमुख कुटुंबाच्या घरातील शेरू हा देखील एक सदस्य असल्यानं शेरूला शोधून देणाऱ्या संतोष देशमुख यांनी तब्बल 21,000 इनाम देण्याचं ठरवलं असून साक्षी आणि रोशन हे लहान मुलं देखील आमचा शेरू परत आम्हाला द्या अशा विनवण्या करत आहेत. तो 14 तारखेला इथून संध्याकाळी 6:30-7 इथून हरवला आहे. तर प्लीज कोणाकडे असेल तर प्लीज कृपया करून ऑफिसवरती आणून द्या, तुम्हाला आम्ही रोख बक्षीसही देऊ. तर प्लीज असे म्हणजे त्याला कोणाला दिसला इकडे तिकडे तरी तो क्रीम व्हाईट क्रीम कलरचा आहे आणि थोडा हेल्दी आहे, त्याच्याकडे गळ्यात लाईट पिंक कलरचा बेल्ट आहे आणि तो खूप म्हणजे काही कोणालाच काही करत पण नाही, धावत पण नाही, एकदम शांत आहे. तर प्लीज कोणाकडे असेल तर प्लीज आणून द्या. तर जो कोणी ते आणून देईल ना त्याला आम्ही रोख बक्षीस 21,000 रुपये देऊ. तर प्लीज कोणाकडे असेल किंवा कोणाला कुठे दिसलं असेल तर प्लीज आम्हाला समजा. आमच्या दादाचं नाव शेरू आहे, तो नांदूर नाका इथून हरवला आहे. तो हेल्दी आहे, त्याच्या घरात लाईट पिंक कलरचा बेल्ट आहे, तो खूप जवळचे आमच्यासाठी, तो आमचा फॅमिली मेंबर आहे. आम्ही त्याला डॉगी म्हणून कधीच मानलंच नाही. ज्याच्याकडे असेल त्याने प्लीज आणून द्यावं ही आमची कळकळीची विनंती आहे. आम्ही दिवस आणि रात्र त्याला शोधतोय, आमचा खूप जीव आहे त्याच्यामध्ये. लायरासुद्धा त्याच्याशिवाय जेवण नाही करत आहे तो आणि ते एकदम बेस्ट फ्रेंड चालू आहे. लोक खूप खेळतात तिथे, पण मला असं वाटतं की तोही तिथे जिथे कुठे असेल तोही जेवण नसेल करत आमच्याशिवाय. तर प्लीज ज्याच्याकडे असेल त्याने प्लीज आणून द्यावं. त्याच्यासाठी 21,000 प्राईस ठेवलं आहे आम्ही. सो प्लीज ज्यालाही सापडेल त्याला आम्ही नक्की देऊ 21,000. प्लीज आणून द्या, प्लीज म्हणजे प्लीज आणून द्या. आता याची तक्रार देशमुख यांनी पोलिसांत केली असून पोलीस या चोराचा शोध तर घेत आहेच, पण एकीकडे माणुसकी हरवत असताना देशमुख कुटुंबाचं प्राण्यांविषयी असलेलं प्रेम बघता आजही या जगात माणुसकी कायम असल्याचं सिद्ध होत आहे. अशा या माणुसकी जपणाऱ्या कुटुंबियांना त्यांचा शेरू मिळो हीच आमची देखील अपेक्षा. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.